आज आपण कपाशीवर येणाऱ्या लाल रोगाबद्दल चर्चा करूया. कपाशीवर येणारा लाल्या रोग हा काही विषाणूजन्य आणि जीवाणू येणारा रोग नाही, तर हे शारीरिक विकृती आहे कपाशीमध्ये येणारी. तर साधारणतः लाल्या रोग येण्याचे कारणे म्हणजे काय, की जेव्हा जर जमिनीमध्ये जर दुष्काळाची स्थिती असेल आणि मातीमध्ये मॉइश्चर बा हे असेल, तेव्हा त्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थित त्याचं शोषण होत नाही मुळाद्वारे, आणि अन्नद्रव्याचा असमतोल निर्माण होतो. परत आपल्या जमिनीमध्ये पुन्हा एकदा आपण ह्या लाल्या रोग आपल्याला किडीनुसार पण होतो. साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये कपाशीमध्ये रस शोषक किडींचा जास्त प्रादुर्भाव असतो. मावा, तुडतुडे ह्या रोगामुळे हे जे कपाशीचे जे पानं आहेत ते लालसर होतात. सामान्यतः लोक त्याला लाल्या या विषयाने असे म्हणतात. तर हे लाल्या येण्यामागे जैविक आणि अजैविक असे दोन भाग आहेत. जैविक म्हटलं तर आपण हे किडी रोगामुळे होणारे लाल्या, आणि अजैविकमध्ये बघितलं तर आपण हे जेव्हा कधी आपण बघतो की शेतामध्ये पाणी साचते आणि तेव्हा शेतामधील झाडाचे पाने सुरुवातीला हिरवे नंतर पिवळे होऊन मग लालसर होतात. हे सगळं होण्यामागचं एकच कारण आहे की अन्नद्रव्याचा असमतोलपणा, आणि अन्नद्रव्यामध्ये मेन म्हणजे मॅग्नेशियमची कमी, नत्राची कमी, याच्यामुळे ते मुख्य कारण आहेत. आणि याची जर उपाययोजना आपण करायची असेल तर शेतकऱ्यांनी कपाशीवर नियंत्रण करायचे असतात. जेव्हा कपाशीचं झाडे 100 ते 110 दिवसाची असेल, तेव्हा जेव्हा बोंड आणि धरण्याचा कालावधी असेल त्यावेळेस 2% DAP किंवा पोटॅशियम नायट्रेट 1%, याशिवाय तुम्ही 2% युरिया और 0.5% झिंक सल्फेट और 0.2% बोरॉन 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी करावी. आणि शेतकरी बंधूंनी युरिया आणि बोरॉनचा तुम्ही मिसळून त्याचा वापर करायचे टाळावे. आणि पुन्हा 19 19 19 सोबत 2% DAP आणि 1% पोटॅशियम नायट्रेट देऊनसुद्धा ह्या लाल्या रोगाचा तुम्ही नियंत्रण करू शकता. धन्यवाद.